पोलीस आयुक्त कार्यालयातील कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, बालविवाह तसंच महिला संबंधी असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतलाय. नाशिकच्या सायबर सेलने 1200 तक्रारींपैकी 740 तक्रारी निकाली काढल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी किंवा फसवणूक होत असलेल्या महिलांनी 1093 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. निर्भया पथकाच्या माध्यमातून तक्रार करण्यासाठी शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागासाठी 112 टोल फ्री क्रमांकाबरोबरच नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने स्वतःचे 4 टोल फ्री क्रमांक तयार करून महिलांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी चांगल्या पद्धतीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आज राज्य महिला आयोगाच्या वतीने नाशिक शहर विधी सेवा प्राधिकरण व नाशिक शहर पोलीस येथे आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये मनोधैर्य योजना असेल, विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेली चर्चासत्र असतील, लोक अदालत असतील, कार्यशाळा असतील, बालविवाह रोखण्यासाठी केलेले नियोजन असेल याचा आढावा घेण्यात आला. 144 या मनोधैर्याच्या केसेस दाखल झाल्यामध्ये त्याच्यामध्ये 120 केसेस या नील करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 24 केसेसमध्ये डॉक्युमेंट सबमिट न झाल्यामुळे त्या प्रलंबित आहेत, पण निश्चितपणाने त्या देखील निकालात नसतील. आज नाशिक शहर पोलिसांकडे आढावा घेत असताना सायबर सेलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पोलिसांच्या माध्यमातून केले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस अंमलदार महिलांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल वीरकन्या म्हणून सरला खैरनाथ आणि ज्योती मेसट यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त पौर्णिमा चौघुले, उपायुक्त संजय बारकुंड, उपायुक्त अमोल तांबे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना तसंच इतर अधिकारी उपस्थित होते. यागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.